आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा महत्वाच्या. सुमित्रा उगळे, गजबरवाडीत CRC क्रीडा स्पर्धांना प्रारंभ. विद्यार्थ्यांतील कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धेची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन कारतगाव जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी केले. गजबरवाडी येथे बेनाडी CRC पातळीवरील क्रीडा स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या जिल्हा परिषद सदस्य सुमित्रा उगळे म्हणाल्या, पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांची शारीरिक व बौद्धिक वाढ होण्यासाठी क्रीडा स्पर्धा गरजेच्या असतात. अध्यक्षस्थानी कुन्नूर ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता सासमिले या होत्या. प्रारंभी CRP प्रमुख SV तराळ यांनी प्रास्ताविक तर LA गावडे यांनी स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा सुजाता सासमिले यांच्या हस्ते ध्वजारोहण, निपाणीचे शारीरिक शिक्षण अधिकारी VK सनमुरे यांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन, तर कारतगाव जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे यांनी कुन्नूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष तानाजी बामणे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. पथसंचलन SA लोहार तर प्रतिज्ञाविधी SN बुल्लट्टी यांनी केले. यावेळी बेनाडी KPS शाळेच्या मुख्याध्यापकांच्या हस्ते MT अभ्यंकर यांनी देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी BRC प्रमुख MP मकानदार सनमोरे सर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास मुख्याध्यापक SR पाटील, BS मगदूम, BRP खाडे सर, SDMC अध्यक्ष विजयमाला सासमिले, दादासो जगताप, रमेश पवार, बाबासो पाटील, धनंजय वाडेकर, सदाशिव निकम, किरण कोपार्डे, रामा कोळी, अनुसया पिराळे, तानाजी सासमिले, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी निकम, सुरेश केनवडे, नजीर मुल्ला, मुख्याध्यापक RS कोळी, MR गिवारी, US कवठेकर यांच्यासह कुन्नूर, शिवापूरवाडी, गजबरवाडी, बोळेवाडी, गंगावती मडी, बेनाडी, उन्नुरगी आदी शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन YD जगताप तर आभार VD सुतार यांनी मानले. महानकारी न्यूज साठी गजबरवाडीहून तानाजी बिरनाळे. तरी जरी छोटंच असलं तरी तुमच्या या शाळेचं कार्य मात्र मोठं आहे, ते आजच्या या सगळ्या नियोजनावरून दिसून येत आहे. तर खरोखर सर, तुमच्या शाळेचं नियोजन चांगल्या पद्धतीने तुम्ही गेली 8 ते 15 दिवस करत आहात आणि अशाच पद्धतीने जर करत राहिला तर या सर्व मुलांच्या संस्कार हेच घडत असतात. आणि सरकारचा मूळ उद्देश हाच असतो की या मुलांच्या मध्ये चांगल्या पद्धतीचे संस्कार घडावेत. घरापासून असू दे, या स्पर्धेचा उद्देशच असा आहे की जी लहान मुलं असतात ती लहान मुलं इथपर्यंत पाठवायचे. पहिल्यांदा पाठवायचे कारण म्हणजे पहिलीपासून सातवीपर्यंत खरोखरच ते करा. एखाद्या खाणीत हिऱ्याच्या खाणीतला ओघर तुम्ही हिरा असतो आणि त्याला पहिलू पडायचं काम तर कुणी करायचं असतं तर असणाऱ्या त्या कारखान्यात असणाऱ्या कारखानदारांना पहिलू पडायचे असतात. त्याच पद्धतीनं ज्या मुलांच्यावर जर पहिलू पडायचे असतील तर तुमच्या शिक्षकांचं काम आहे ते. म्हणूनच एवढ्याशा लहान मुलांच्या अंगाचे सुप्त गुण असतात आणि ते गुण आपल्या आई वडिलांना ओळखत नाही तर त्या शिक्षकांच्या माध्यमातून असणारे तुम्ही दुसरे आई वडील असता. आणि कुठला मुलगा कुठल्या पद्धतीचा आहे, त्याच्या अंगात कुठले गुण आहेत, हे जर चांगले ओळखणारं काम कुठलं असेल तर शिक्षकांचं काम आहे. आणि त्याच्या असणाऱ्या गुणाला त्याला कसा वाव द्यायचा आणि कशा पद्धतीने तालुका पातळी, जिल्हा पातळीवर व राज्य पातळीवर कसं न्यायचं हे तुमचं शिक्षक तुम्ही काम करता. तर एकापेक्षा एकापेक्षा एक सुंदर मुलं मगाची पथसंचलन केली त्या पथसंचलनातून असं वाटतं की आपल्या या शाळेतील बरीच मुलं ती आपल्या देशाच्या